वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण UPSC पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन बघणार आहोत। पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी, आजच्या लेखात UPSC पूर्व परीक्षेतील सामान्य अध्ययन GS आणि CSAT या दोन पेपरचा आयोगाने निश्चित केलेला अभ्यासक्रम आणि या दोन्ही पेपरच्या तयारीची व्यूहनीती काय असावी याबाबत चर्चा करणार आहोत। सामान्य अध्ययन जनरल स्टडीज GS अभ्यासक्रम यामध्ये भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, भारतीय राज्यघटना आणि कारभार प्रक्रिया, भारत आणि जगाचा भूगोल, आर्थिक आणि सामाजिक विकास, पर्यावरण, जैवविविधता आणि हवामान बदल, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या एकूण 7 घटकांचा आणि त्यातील उपघटकांचा समावेश होतो। सामान्यत म्हणजेच पेपर पहिला व्यूहनीती म्हणजेच यामध्ये कशाप्रकारे आपल्याला अभ्यास करावायचा आहे ते मॅनेजमेंट। पूर्वपरीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची MCQ असल्यामुळे अभ्यासात स्पष्टता, अचूकपणा आणि संबंधित विषयाच्या चहूबाजूने अभ्यास करावा। या पेपरच्या तयारीसाठी व्यापक वाचन, संबंधित मुद्द्यांची पारंपरिक आणि चालू घडामोडींशी निगडीत माहिती असावी, तसेच तिचा इतर घटकांशी असलेला गुंतागुंतीचा संबंध देखील माहीत असावा। या पेपरच्या अभ्यासाची पूर्वअट म्हणजे विस्तृत माहिती आणि विश्लेषणात्मक कौशल्य असणे आवश्यक आहे किंवा ते आत्मसात केले पाहिजे। बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्याचा सराव सातत्याने केला पाहिजे। चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण असल्यामुळे योग्य पर्याय निवडणे हीच एकमेव कसोटी ठरते। परीक्षेमध्ये या पेपरचे प्रश्न सोडविताना शक्यतो 2-3 फेऱ्यांमध्ये प्रश्न सोडविण्याचा सराव करावा। पहिल्या फेरीत ज्या प्रश्नांच्या उत्तराची खात्री आहे किंवा ज्या प्रश्नांची उत्तरे निश्चितपणे माहीत आहेत असे प्रश्न सोडवावेत। दुसऱ्या फेरीत मात्र तुलनेने अवघड किंवा ज्या प्रश्नांच्या उत्तराबद्दल खात्री नाही अशा प्रश्नांचा विचार करावा। या फेरीत एलिमिनेशन थेअरीचा उपलब्ध पर्यायातून गैरलागू असलेले पर्याय वगळण्यास, म्हणजे समजा 4 पर्यायापैकी तिसरा आहे का नाही आहे का आणि तो आपल्याला संबंध लावून पाहायचा, अशा प्रकारे एलिमिनेशन पद्धत असते वापर करून बहुसंख्य प्रश्न सोडविता येतील। नेक्स्ट आहे तिसऱ्या फेरीत अशा कोणत्याही तंत्राचा उपयोग होण्याची शक्यता कमी आहे अशा तुलनेने अधिक कठीण प्रश्नांचा आपल्याला किंवा वेळ उपलब्ध आहे आणि चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण पद्धती आहे याचे भान ठेवून विचार करावा। अशा प्रश्नांसाठी चुकीचे पर्याय निवडण्यापेक्षा ते प्रश्न न सोडविणे ही देखील एक उत्तम व्यूहनीती ठरेल। म्हणजे जे काही प्रश्न आहेत किंवा त्या ज्यामधून आपल्याला काही माहीत नाही ते प्रश्न आपल्याला सोडवायचे नाही आहेत। नागरी सेवा कल चाचणी अर्थात CSAT प्लस सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा बुद्धिमत्ता चाचणी असं सुद्धा आपण ओळखू शकतो। आकलनात्मक पेपर असतो हा, जशाप्रकारे UPSCला आहे तशाच प्रकारे MPSCला सुद्धा पूर्वपरीक्षेमध्ये CSAT हा क्वालिफाईंग आहे। अभ्यासक्रम या पेपरमध्ये आकलन कौशल्य, कॉम्प्रेन्शन्स मीन्स आकलन, आंतरवैयक्तिक संभाषण, इंटरपर्सनल कौशल्य, इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, तार्किक चाचणी आणि विश्लेषणात्मक क्षमता, लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, निर्णय प्रक्रिया आणि समस्यांची सोडवणूक, सामान्य बुद्धिमत्ता चाचणी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, मूलभूत अंकगणितीय कौशल्य, जनरल मेंटल ॲबिलिटी आणि सामग्री विश्लेषण डाटा इंटरप्रिटेशन्स इत्यादी 7 घटकांचा समावेश या CSAT पेपरमध्ये होतो। व्यूहनीती आता CSAT पेपर कसा सोडवायचा, याच्यामध्ये मॅनेजमेंट कसं करायचं ते आपल्याला बघायचं। CSAT पेपर प्रामुख्याने इंग्रजी भाषेतील पायाभूत बाबींचे आकलन तपासणारा, एरर्स वगैरे असल्यामुळे या परीक्षेची मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पेपरविषयी धास्ती असते। आता याच्यामध्ये
काही आकलनात्मक उत्तरे दिलेली असतात, पॅसेज दिलेले असतात. पण अभ्यासक्रमातील सर्व घटक आणि त्यातील संकल्पना समजून घेऊन सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध तयारी केल्यास हा पेपर कठीण वाटणार नाही. म्हणून तयारी ही सातत्याने आणि कन्सिस्टन्सी ठेवून करावी लागते. या प्रत्येक घटकाचे स्वरूप आणि व्याप्ती भिन्न भिन्न आहे, त्यामुळे त्यांची तयारी करताना देखील एकच दृष्टिकोन आणि अभ्यास पद्धती न अवलंबता ती घटकनिहाय वेगवेगळी अवलंबवावी. म्हणजे सीसॅटचा पेपर सोडवत असताना आपल्याला एकच पद्धती जे पहिल्यापासून चालत आली आहे तशी नाही, तर घटक कोणत्या काठिण्य पातळीचा आहे त्या काठिण्य पातळीवर गृहित धरून आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रत्येक घटकावरील जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्याचा सराव करावा. यामुळे प्रत्येक घटक सोडविताना लागणारा वेळ व वेळेत सोडविलेल्या प्रश्नांची संख्या यांचा अंदाज येतो. तसेच स्वतःच्या कमकुवत बाजूंवर अधिक मेहनत घेऊन ती सुधारता येते. आता सीसॅटचा पेपर तुम्ही जर सोडवता, तर सीसॅटचा पेपर सोडवत असताना टाईम मॅनेजमेंट हे व्यवस्थित आणि अचूक करायला पाहिजे. या पेपरमध्ये किमान गुण प्राप्त करण्यासाठी वेळ, वेग आणि अचूकता बरोबर या त्रिसूत्रींचा अवलंब करावा. वेळ गृहीत धरावी, वेग म्हणजे आपली प्रश्न सोडवण्याची परत लवकर आपले प्रश्न सोडवता आला पाहिजे तशी चाणाक्ष क्षमता आणि अचूकता आणि त्याच्यातही चूक होऊ नये याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पुढील काही लेखांमध्ये आपण पूर्वपरीक्षेच्या दोन्ही पेपर्समधील प्रत्येक घटकांची तयारी कशी करावी याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत. एक सिरीज आहे, आपण पुढे सुद्धा आपल्या चॅनलवरती पाहणारच आहोत. तर अशाच प्रकारच्या नवनवीन UPSC रिलेटेड माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.